पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अच्छा तरी मला वाटलं. गुड. आजोबा. अरे यश. किती हट्टी आहेस रे तू. मनामध्ये राग ठेवून निघून गेलास. या म्हातारीशी बोलायला सुद्धा आलं नाहीस. हे बर दिसत सांग मला. चूक झाली मान्य आहे मला, पण तुझ्यापासून लपवा छपवी करण्याचा काही हेतू नव्हता रे. तुझ्या आई बाबांबद्दल तू इतकं लहान होतास ना. पुरे आजोबा, तुम्ही चूक झाली म्हणण्या इतकं मी काही मोठा झालो नाहीये. अजूनही मी नातूच आहे तुमचा. हवं तर माझा कान पिळा, धपाटा घाला, मी चुकलो असं म्हणा, ते चालेल. पण काका, सॉरी यश, मी पप्पा मायामुळे. यश नाही काका, कुणामुळे काही झालेलं नाही. आणि माणूस म्हटल्यावर चुका तर होणारच ना, पण जिथे चुकांना समजून घेतलं जातं, झालं गेलं विसरून पुढे जाता येतं, त्यालाच तर कुटुंब म्हणतात ना. अरे काय बोलतोयस रे तू. थँक्यू. अरे किती छान बोलतोयस रे तू, आणि बरोबर बोलतोयस. इतकं छान बोलणारा, आपले विचार दुसऱ्याकडून वदवून घेणारा हा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे रे. म्हणजे सुन बाई, तिने समजवलं ना तुला. हो मलाही असंच वाटतं. म्हणजे हे सगळं मी बोलू शकत नाही असं वाटतं तुम्हाला. मला एक सांग, पॅलेसच्या ऐवजी घर, फॅमिलीच्या ऐवजी कुटुंब, हे शब्द सुनबाईचे आहेत. बरोबर आहे, नेहाच म्हणाली आहे हे, मला पटलं म्हणून मी ते बोललो. अरे माझा सोडी, अरे दातू वजा. अरे चला आता, तुमची सुनबाई थांबली आहे तुमच्यासाठी, तिला भेटायचं आहे की नाही. सुनबाई आली मग या या. हो मग नेहा, माप ओलांडाने आत ये. हा आई एक मिनिट थांब. अरे बापरे काय म्हणणार. सुखाने संसार करायचा. वेळ किती देणार. तू म्हणशील तेवढा. काळजी किती घेणार. दोघींनाही जीवा पलीकडे जपेन. फ्रेंड, तू पक्का ठरवलेस ना, तुझी आईशी बट्टी झाली. काय नीट विचार कर, ती दिसते चांगली पण एकदा सटकली ना की डेंजर. ती चिडली ना की एक धपाटा देते, जाम लागतो तिचा हात. हो का. अरे तुला एक सांगते, ती तर माझी आई आहे, तुझं काय करेल नीट विचार कर. अंदाज झालाय मला. काय करायचं ठरवलंयस मग. मी काय ठरवणार, तिलाच विचारूया. ठीक आहे. नेहा, माप ओलांडते सर. आता जोवर परी हो म्हणत नाही, मी पण काही सांगू शकत नाही. आई माप ओलांड.
चला आपल्या सुनेला माप ओलांडू द्या, नेहा ये ग. तू पण ये ना. ओके. पप्पा बोलावलं काही काम होत का? काही काम असलं कीच तुला बोलवायचं का रे सत्तू? एका बापाला तुझ्याशी बोलावंसं वाटलं तर बोलवायचं नाही का? आपल्यामध्ये असं काही घडू शकत नाही का? घडू शकतं ना पप्पा, पण पप्पा आजपर्यंत असं कधी झालं नाही म्हणून. इतक्या वर्षामध्ये तुझा बाप बरंच काही चुकलाय रे, तुझ्या बाबतीत बरंच काही चुका झाल्या रे माझ्या. चुका झाल्या असं मी नाही म्हणणार, पण बरंच काही राहून गेलं. आणि मग माझा लाडका सत्तू हा सत्यजित कधी झाला, माझ्यापासून कधी दुरावला काही कळलंच नाही. नकळतपणे तो आणि मी दूर झालो. नकळत पप्पा, अहो मला वाटलं की माझं अपयश आणि त्यामुळे आपण एकमेकांपासून. नाही नाही, यश अपयश नफा तोटा हे याच्या पलीकडेही बाप लेकाचं नातं असतं ना. तुझ्या अपयशाने मला वाईट वाटत होत रे, पण तरी तुझे प्रयत्न मला दिसत होते, त्यामुळे त्या तुझ्या प्रयत्नामध्ये मी समाधानी होतो, खरंच समाधानी. पण आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावरती तू तुझे प्रयत्नच सोडून दिलेस आणि हरून बसलास, तिथे मी एक बाप म्हणून हरलो. मी तुझा नव्याने सुरू झालेला संसार, बिझनेसच्या अपॉर्च्युनिटीज, हे तू काहीच धडपणे सांभाळू नाही शकलास. तुला खोटं वाटतंय का? ये पप्पा, ये. हिला विचार, तुझ्याबद्दल तासन तास मी हिच्याशी बोलत बसायचो, पण ती सिम्मी तुझ्या आयुष्यात आली, सगळंच काही संपलं, तुझी स्वप्न संपली सगळी. सतत बोलून तुला अपमान करून तिने तुझा आत्मविश्वास फार घालवूनच टाकला, हे कळत होतो आम्हाला, पण काही करू शकत नव्हतो. हतबल होतो. मी आणि जानकी एकमेकांना आयुष्यभर आम्ही साथ दिली, आधार दिला, पण हे असं सिम्मी सारखं वागणं हे मात्र आम्ही कधी पाहिलो ना. आणि कधी वेळ आली तर तूही तिची बाजू सांभाळून घ्यायचास, हे बघून मात्र तुला राग यायचा व संताप व्हायचा माझा. आय एम सॉरी पप्पा, मी तुम्हाला खूप खूप त्रास दिला. नाही त्रास झाला तो झाला, संपला. पण आज मी तुला इथे बोलवलंय ते कुठलीही तक्रार करायला नाही, तर तुझं कौतुक करायला. अरे तुझ्यामुळे सिम्मीचा खरा चेहरा यश पुढे आला. एक मिनिट थांब. बापाकडनं कौतुकाची थाप आणि माझी खात्री आहे तू याचा वापर उत्तम करशील. थँक्यू पप्पा. मला ना शाळेचे दिवस आठवले, म्हणजे वर्गात माझा पहिला नंबर यायचा, मी प्रगती पुस्तक घेऊन तुमच्याकडे यायचो आणि तुम्ही असं भरभरून
कौतुक करायचं. थँक यू पप्पा. पप्पा मला तुमच्याशी बोलायचंय. पप्पा प्लीज, पप्पा मला माफ करा, मी खूप चुकीचं वागले. माझ्या वागण्यामुळे घरातल्या सगळ्यांना खूप मनस्ताप झालाय, कळतंय मला. आय एम सॉरी पप्पा. तुला जे दिलंय त्याचा योग्य वापर कर. येस पप्पा. येणाऱ्या संधीचं सोनं कर. थँक्यू थँक्यू. सत्यजीत, सत्यजीत तुम्ही सांगा ना पप्पा ना, तुमचं ऐकतील पप्पा. त्यांना सांगा प्लीज, मी चुकले, मला माफ करा. पप्पा पप्पा, तुमच्याकडे ते मैं जिंदगी का साथ निभाता चला गया आहे का? अरे अरे माझ्याकडे. अरे आणि ते एहसान तेरा होगा मुझे पर. अरे माझ्याकडे प्रत्येक गाणी आहेत पप्पा. मला तुमच्या सोबत बसून परत गाणी ऐकायची आहेत. कधीही पप्पा कधीही ऐकावं असं वाटलं की इथे यायचं आणि माझ्या बरोबर बसून ऐकायचं. तुम्हाला चालेल ना? आवडेल. थँक्यू पप्पा, थँक्यू. पिकूची दादा, पिकूची दादा. तो खाली आहे, जागाला खाली शोध. तू कुठे बाहेर चाललीय का? नाही. मग बाका भरतेस? तू रडतेस? तुम्हाला फ्रेंड सोबत लंडनला जायचंय. सॉरी परी डार्लिंग, आय एम सो सॉरी. मी खूप चुकीचं वागले ग तुझ्या सोबत. चुकीचं? यात काय चुकीचं? तुला जावंसं वाटलं पण तू बॅग बदलीस. तू मला सॉरी का म्हणतेस? काय झालंय सिमी आजी? अरे डार्लिंग, मी ना यश सोबत जाण्यासाठी बॅग भरली नाही. मग मी घर सोडून निघून चालली. का? या घरात कोणालाही मी आवडत नाहीये. कोणी माझ्याशी नीट बोलत नाहीये, वागत नाहीये. कोणालाही मी नकोय. एकटी पडली मी, सगळ्यांनी एकटं पाडलंय मला. आय मिस यू. हा रंग तुझ्यावर उठून दिसतो. तू ती कोणालाच आवडत नाही तुला, म्हणून ती घर सोडून चालली आहे ना? घर सोडून? हो, तिला खूप वाईट वाटतंय. कोणीच तिच्याशी बोलत नाहीये. ती माझ्याशी बोलताना रडत होती असं मला वाटतंय. आई,
ती खरच वाईट आहे का? आई सांग तुला सुद्धा ती आवडत नाही का? असं नाहीये बाळा. मग कोण तिच्याशी का बोलत नाहीये? तू पण नाही. आता बोलत नाही म्हणजे कधीच बोलणार नाही असं नाहीये बाळा. मग ती घर सोडून का चाललीये? तस रागात म्हणाली असेल ती, तू इथेच थांब, मी आले. काय झालं? ताबाताबाने माझ्याशी बोलायला आलीस तर बोल. जे तुझ्या मनात आहे ते बोलून टाक. नेहा, का करताय काकू तुम्ही हे सगळं? का नाटक करताय ही सगळी? हा, काय केलंय? काय केलंय हेच हे सगळं तुम्ही करताय की तुम्हाला त्रास किती होतोय, तुम्हाला किती वाईट वाटतंय, हे सगळं का करताय? एवढं सगळं होऊ नये. यश ने तुम्हाला माफ केलं ना काकू? घरच्यांनी तुमची बाजू समजून घेतली आणि तुम्हाला शिक्षा नाही होऊ दिली. काकू तुम्ही बदललाय म्हणून तुम्हाला चान्स दिलाय सगळ्यांनी आणि तुम्ही काय करताय हे सगळं? का नाटक करताय? आणि ते पण कोणासमोर? परीसमोर, त्या लहान्या मुलीसमोर तुम्ही रडताय. तिला किती वाईट वाटलं माहितीये? ती आता रडत रडत माझ्याकडे आली. का करताय तुम्ही असं सगळं? का खोटं डोळ्यातनं पाणी काढताय तिच्या समोर? मी तिच्या समोर डोळ्यातून पाणी काढलं नाही. मला रडू येत होत आणि ती समोर होती. नेहा, मी खरंच बदलली आहे, बिलीव्ह मी. आणि मला जर नाटकच करायचं असतं ना, तर एव्हाना आरडाओरडा करून खाली सगळ्यांना जमवलं असतं. मी सगळे जमलेही असते. माझं बोलणं ऐकायला आणि मी कशी चुकते हे मला सांगायला. कसं आहे ना नेहा, म्हणजे यापूर्वी मी वाईट आहे, मी चुकते, मी उद्धट आहे म्हणून या घरातली लोक माझ्याशी बोलायची नाहीत. पण आता माझ्याशी न बोलायला, माझा कधीही अपमान करायला त्यांना कुठल्या कारणाची गरजच उरलेली नाहीये. मी समोर असले तरी कोणी माझ्याशी बोलत नाही, मी समोर वावरते तरी त्यांना मी दिसतच नाहीये. काय काय आहे सगळं? मला एक सांग, तूच यशला माझी बाजू समजावून सांगितलीस, त्याला मला माफ करायला लावलास आणि मला या घरात चौधरी कुटुंबाची सदस्य, एक महत्वाचा भाग म्हणून मला या कुटुंबात परत आणलंस ना तू? मग सांग मला ना, आहे का मी इथे? म्हणजे आहे की नाही या कुटुंबात, या पॅलेसमध्ये? असं का बोलताय काकू तुम्ही? तुम्हाला कोणी काही बोललं का? हो ना, म्हणजे बोललं असतं कोणी तर चाललं असतं मला. पण आज पप्पांना सॉरी म्हणायला गेले होते मी. ते आणि सत्यजित असं वागत होते माझ्या समोर, जणू मी तिथे मी नाहीये. तिथे त्यांच्या समोर ही त्यांची चूक नाहीये. आय डिझर्व इट. माझ्या कर्माची फळ आहेत नाही तो, सो मला भोगायला हवंय सगळं. या घरातले इतर कोणी मला शिक्षा करतील की नाही मला माहित नाही, पण म्हणूनच मीच मला शिक्षा करून घेणार आहे. तुम्ही प्लीज असं घाईघाईत डिसिजन नका घेऊ, आपण बसून बोलू ना. आता या बाबतीत विचार करण्यासारखं काही उरलेलंच नाहीये नेहा.